नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणितीय श्रेणी अरिथमेटिक प्रोग्रेशन. या प्रकरणातील अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजेच सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. आपण अंकगणितीय श्रेणीतील एन पदांची बेरीज कशी काढतात त्याचं सूत्र देखील अभ्यासणार आहोत. परंतु हे सूत्र अभ्यासण्यापूर्वी आपण जोहान फेडरिच कार्ल गौस या गणितज्ञाबद्दल थोडी माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कार्ल गौस या जर्मन गणितज्ञाने संख्यांची झटकन बेरीज करण्याची पद्धती शोधून काढली. त्याची थोडी रंजक माहिती आपण सुरुवातीला पाहूया. मित्रांनो, कार्ल गौस हा एक थोर जर्मन गणितज्ञ होता. त्याचा जन्म ब्रॉडनस्वाईक येथे एका अशिक्षित कुटुंबामध्ये झाला. जर्मनीमध्ये ब्युटनेर नावाच्या गुरुजींची एक शिक्षकी शाळा होती. त्या गुरुजींना जोहान मार्टिन बार्टेलस नावाचा एक मदतनीस होता. त्याचे काम म्हणजे मुलांना मुळाक्षरे शिकवणे आणि त्यांना लेखण्या करून देणे. आणि ब्युटनेर गुरुजी मात्र अत्यंत कडक शिस्तीचे होते. ब्युटनेर सरांना एक काम पूर्ण करायचे होते, वर्गातील मुलांनी दंगा करू नये म्हणून त्यांना कामात गुंतवायला हवं होतं. यासाठी त्यांनी मुलांना आकडेमोड करायला सांगण्यासाठी असं एक गणित दिलं की मुले त्यामध्ये दंग होतील आणि गुरुजींनाही आपलं काम करता येईल. म्हणून त्यांनी मुलांना एक गणित घातलं, 1 ते 100 संख्या पाटीवर लिहायला सांगितल्या आणि त्यांची बेरीज करायला सांगितली. आणि गुरुजींनी त्यांचं स्वतःचं काम सुरू केलं. मुलांनी संख्या लिहायला सुरुवात केली आणि 5 मिनिटाच्या आत एक विद्यार्थी आपली पाटी पालथी ठेवत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी कार्ल गौस या विद्यार्थ्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे काय, मी तर तुला 1 ते 100 संख्या लिहायला सांगून त्याची बेरीज करायला सांगितली होती, पाटी का तू पालथी टाकलीस, तुला काहीच करायचं नाही का? असे गुरुजींनी उच्चारताच कार्ल गौस म्हणाला, मी बेरीज केली आहे सर. गुरुजी म्हणाले, काय इतक्या झटकन बेरीज झालीच कशी? संख्याही अजून लिहून झाल्या नसतील तुझ्या 1 ते 100 पर्यंतच्या, त्याच्या आधीच तू उत्तर काढलंयस. तर तो म्हणाला, हो, माझं उत्तर तयार आहे. कार्ल गौसने सांगितलंय की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 5050 आहे. गुरुजी देखील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, कसं काढलंस तू उत्तर? तर मित्रांनो, या कार्ल गौसने झटकन बेरीज करण्याची जी पद्धती शोधली तीच आपण आता पाहणार आहोत. ब्युटनेर गुरुजींनी कार्ल गौसचे हे उत्तर पाहून ते आश्चर्यचकित तर झालेच आणि त्यांनी गौसला शाब्बासकी दिली. कार्ल गौस हा थोर जर्मन गणितज्ञ होता. त्याने पुढे त्याचा जो मदतनीस होता जोहान मार्टिन बार्टेलस याची आणि गौसची मैत्री झाली आणि या दोघांनी मिळून बीजगणितावर म्हणजेच अल्जेब्रावर एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं. बार्टेलसने गौसची असामान्य बुद्धी अनेक लोकांच्या नजरेला आणून दिली. तर या कार्ल गौसचं बेरीज करण्याचं जे तंत्र आहे म्हणजेच गौस टेक्निक आहे तेच आपण आता पाहूया. आणि त्याने 1 ते 100 अंकांची बेरीज ही झटकन कशी करून दाखवली ते अभ्यासूया. गुरुजींनी कार्ल गौसला 1 ते 100 संख्यांची बेरीज करायला सांगितली होती. त्याने बेरीज झटकन कशी काढली ते पाहूया. कार्ल गौसने काय केलं, 1 ते 100 अंक असे आडवे मांडले बेरजेच्या स्वरूपामध्ये, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक ... 100. आणि हेच अंक उलट दिशेने पुन्हा बेरीज स्वरूपात मांडले, 100 अधिक 99 अधिक 98 अधिक 97 अधिक ... 1. मग या एकूण 100 संख्या एकदा चढत्या क्रमाने बेरीज घेत मांडल्या आणि त्याच संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या. मग आता
या वरच्या आणि खालच्या पायरीतील प्रत्येक जोडी जोडीतील संख्यांची त्याने बेरीज केली. पहिल्या जोडीतली बेरीज झाली 1 अधिक 100 101, दुसरी झाली 2 अधिक 99 101, तिसरी झाली 98 अधिक 3 101, 4 अधिक 97 101, आणि असंच करत करत शेवटची जोडीची बेरीज झाली 100 अधिक 1 101. मग या ठिकाणी 101 101 101 अधिकच्या स्वरूपामध्ये असं आपल्याला 100 वेळा मिळालंय, कारण या 1 ते 100 संख्या आहेत, या देखील 1 ते 100 संख्या आहेत. म्हणजे प्रत्येक जोडीची बेरीज 101 आलेली आहे आणि या 101 संख्या आपल्याला 100 वेळा बेरजेच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. मग गौसने काय केलं की 101 ची 100 वेळा बेरीज आहे म्हणून त्याने 101 ला 100 ने गुणलं आणि 101 ला 100 ने गुणल्यावर उत्तर मिळालं त्याला 10,100. मग इथे कार्ल गौसने 101 101 101 असं 100 वेळा याची बेरीज आहे म्हणून 101 गुणिले 100 गुणाकार झाला 10,100. पण इथे 1 ते 100 अंक त्याने दोनदा घेतलेले आहेत. गुरुजींनी तर त्याला 1 ते 100 अंकांची एकदाच बेरीज करायला सांगितलेली होती, मग इथे दोनदा बेरीज आलेली आहे म्हणून एकदा बेरीज काढायची असल्या कारणाने त्याने या 10,100 ला 2 ने भागलं. मग 10,100 ला 2 ने भागलं म्हणजेच उत्तर आलं 5,050. या पद्धतीने त्याने 1 ते 100 अंकांची बेरीज 5,050 काढली. आणि हे जे तंत्र गौसने सांगितलेलं आहे यालाच गौस टेक्निक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे यावरून तुम्हाला कळलं असेल की 1 ते 100 अंकांची बेरीज गौसने झटकन कशी काढली, तर 1 ते 100 अंकांची बेरीज 5,050 आली. आणि हे उत्तर काढल्याबद्दल गुरुजींची शाबासकी त्याने मिळवली. आता आपण अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजेच सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी कसं काढतात म्हणजेच त्याचं सूत्र अभ्यासूया. समजा ए ए अधिक डी ए अधिक 2D ए अधिक 3D कॉमा डॉट 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 कॉमा ए अधिक एन मायनस 1D ही अंकगणिती श्रेणी आहे. यामध्ये पहिलं पद ए आहे आणि या श्रेणीमधील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक हा डी आहे, म्हणजेच ही एक दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. मग या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पद म्हणजेच फर्स्ट टर्म आहे टी वन बरोबर ए, दुसरं पद म्हणजेच टी टू बरोबर ए अधिक डी, टी थ्री म्हणजे तिसरं पद आहे ए अधिक 2D, चौथं पद टी फोर बरोबर ए अधिक 3D. याप्रमाणे हे एनवे पद आहे या श्रेणीतील, म्हणजेच टी एन बरोबर ए अधिक एन मायनस 1D. मग याप्रमाणे या श्रेणीतील पदे आहेत टी वन टी टू टी थ्री टी फोर डॉट 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 टी एन. मग आता आपल्याला समजा या श्रेणीतील फक्त पहिल्याच पदाची बेरीज हवी आहे तर ते चिन्हात असं लिहितात एस वन बरोबर एस वन, एस म्हणजेच बेरजेसाठीचं वापरलेलं अक्षर आहे इंग्रजीमध्ये, याला सम म्हणतात, एस यू एम सम म्हणजे बेरीज. म्हणून एस वन चा अर्थ आहे पहिल्या पदाची बेरीज, म्हणजे या श्रेणीतील फक्त पहिलंच पद आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच ए हे पहिलं पद आहे, म्हणजेच एस वन बरोबर टी वन बरोबर ए असं होईल, कारण एकच पद हवं आहे, पहिलं पद ए आहे. एस टू चा अर्थ आहे या श्रेणीतील पहिल्या 2 पदांची बेरीज, मग पहिलं पद ए आहे आणि दुसरं पद ए अधिक डी आहे, म्हणजे एस टू चा अर्थ आहे पहिल्या 2 पदांची बेरीज, म्हणजेच टी वन आणि टी टू या 2 पदांची बेरीज होईल, म्हणजेच ए आणि ए अधिक डी यांची बेरीज होईल. एस थ्री चा अर्थ आहे पहिल्या 3 पदांची बेरीज, म्हणजेच टी वन अधिक टी टू अधिक टी थ्री या तिघांची बेरीज होईल आणि त्यांच्या किमती अशा आहेत टी वन म्हणजे ए आहे, टी टू ए अधिक डी आहे आणि टी थ्री ए अधिक 2D आहे, म्हणजे या तिघांची बेरीज इथे होईल. मग याचप्रमाणे तुम्हाला पहिल्या 4 पदांची बेरीज सांगता येईल एस फोर बरोबर. एस चा अर्थ आहे सम, सम म्हणजेच बेरीज. एस फोर चा अर्थ आहे पहिल्या 4 पदांची बेरीज, म्हणजेच टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर
या पहिल्या चार पदांची बेरीज आपल्याला इथे करायची आहे, म्हणजे T1 अधिक T2 अधिक T3 अधिक T4 आणि मग त्यांच्या किमती इथे मी घेतलेल्या आहेत, कारण श्रेणी जी आहे ती अशी दिलेली आहे आपल्याला A अधिक D A अधिक 2D A अधिक 3D याप्रमाणे. मग इथे T1 T2 T3 T4 च्या किमती ठेवल्या, T1 ची किंमत A, T2 ची किंमत A अधिक D, T3 ची किंमत A अधिक 2D, T4 ची किंमत A अधिक 3D. म्हणजे इथे S4 म्हणजे पहिल्या चार पदांची बेरीज आपण केली, T1 अधिक T2 अधिक T3 अधिक T4. मग याचप्रमाणे अशी जर सर्व N पदांची बेरीज आपल्याला काढायची असेल तर ती N पदांची बेरीज अशी होईल, SN बरोबर पहिल्या N पदांची बेरीज म्हणजे T1 अधिक T2 अधिक T3 अधिक T4 अधिक ..TN. म्हणजे इथे सर्व N पदांची बेरीज घेतलेली आहे, त्याला आपण SN या चिन्हाने दर्शवलेलं आहे. म्हणजे SN चा अर्थ आहे पहिल्या N पदांची बेरीज, म्हणजे T1 T2 T3 पासून TN पर्यंतच्या सर्व N पदांची बेरीज. मग SN काढण्याचं हे सूत्र आहे, SN बरोबर SN म्हणजेच पहिल्या N पदांची बेरीज बरोबर N/2 गुणिले कंसात 2A अधिक N-1 गुणिले D कंस पूर्ण. हे SNचं पहिलं सूत्र आहे. आणि अजून एक सूत्र आहे SN काढण्यासाठीचं, ते म्हणजे SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN कंस पूर्ण. हे SNचं दुसरं सूत्र आहे. मग आता इथे SN काढण्यासाठी दोन सूत्रांचा आपण वापर करू शकतो, परंतु पहिलं सूत्र केव्हा वापरायचंय आणि दुसरं सूत्र केव्हा वापरायचंय ते आपण थोडंसं समजावून घेऊया. जेव्हा पहिलं पद A माहिती आहे आणि सामान्य फरक D माहिती असतो, त्यावेळेला आपण SN हे पहिलं सूत्र वापरायचंय, कारण या सूत्रामध्ये A आणि D ही अक्षरं आलेली आहेत. A म्हणजे प्रथम पद आहे, पहिलं पद आहे, आणि D म्हणजे सामान्य फरक आहे. म्हणजे जेव्हा पहिलं पद आणि सामान्य फरक दिलेला असतो तेव्हा SN हे पहिलं सूत्र वापरायचंय. आणि दुसरं सूत्र केव्हा वापरायचं आहे, तर जेव्हा त्या अंकगणिती श्रेणीतील पहिलं पद माहिती आहे, T1 म्हणजे पहिलं पद आहे आणि TN म्हणजे N-वे पद आहे, म्हणजेच त्या श्रेणीतील शेवटचे पद आहे. म्हणजे इथे पहिलं पद आणि शेवटचं पद जेव्हा माहीत असतं तेव्हा सर्व पदांची बेरीज करायची असेल त्यावेळेला SN हे दुसरं सूत्र वापरतात. म्हणजे पहिलं सूत्र वापरताना पहिलं पद आणि सामान्य फरक माहीत असेल तर हे पहिलं सूत्र वापरतात, आणि दुसरं सूत्र पहिलं पद आणि शेवटचं पद जर श्रेणीतील माहिती असेल तर SN काढण्यासाठी हे दुसरं सूत्र वापरतात. आता हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. सम ऑफ फर्स्ट N टर्म्स ऑफ एन AP. A+D A+2D A+3D ..A+N-1D. This is an AP, and in this arithmetic progression, first term is A and common difference is D. Now, in this AP, first term is A, so term is denoted by the letter T. So, first term is denoted by T1. So, T1 means first term of AP, which is A. T2 means second term is equal to A+D. This is third term. So, T3 is equal to A+2D. This is fourth term. So, T4 is equal to A+3D. And so on. Like that, this is the nth term of this AP. Means TN is equal to A+N-1D. Now, we have to take the sum of all terms here, means sum of N terms we have to find here. Now let us take the sum. S1 means sum of first term, and first term is T1, means it is A. So first term is A in the given AP. S2 is sum of first two terms, and first two terms means T1 plus T2, because T1 is the first term and T2 is the second term, but T1 is A and T2 is A+D. So, S2 means sum of first two terms means T1 plus T2 means A+D. Similarly, S3 is equal to sum of first three terms means T1 plus T2 plus T3
मीन्स ए प्लस डी प्लस ए प्लस टू डी. एस फोर इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट फोर टर्म्स टी वन प्लस टी टू प्लस टी थ्री प्लस टी फोर. द वैल्यूज ऑफ टी वन टी टू टी थ्री टी फोर आर सब्स्टिट्यूट हियर. टी वन इज ए, टी टू इज ए प्लस डी, टी थ्री इज ए प्लस टू डी एंड टी फोर इज ए प्लस थ्री डी. सो सम ऑफ ऑल दीज फोर टर्म्स मीन्स एस फोर. सिमिलरली वी कैन राइट हियर एस एन. सो एस एन इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स इज इक्वल टू टी वन प्लस टी टू प्लस टी थ्री प्लस डॉट 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 प्लस टी एन. सो देर आर एन टर्म्स. सो सम ऑफ ऑल एन टर्म्स इज डिनोटेड बाय एस एन. सो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. नाउ वी विल सी हाउ टू फाइंड एस एन बाय द फॉर्मूला. सो द फॉर्मूला ऑफ एस एन इज एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रैकेट टू ए प्लस एन माइनस वन इन टू डी ब्रैकेट कंप्लीट. दिस इज द फर्स्ट फॉर्मूला टू कैलकुलेट एस एन. एंड द सेकेंड फॉर्मूला ऑफ एस एन इज एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रैकेट टी वन प्लस टी एन. टी वन प्लस टी एन. नाउ हियर देर आर टू फॉर्मूले टू कैलकुलेट एस एन. सो विच फॉर्मूला इज एप्लीकेबल इन द एग्जाम्पल. हाउ टू डिसाइड विच फॉर्मूला वी हैव टू यूज इन द एग्जाम्पल. इट्स वेरी सिंपल. इफ फर्स्ट टर्म ए एंड कॉमन डिफरेंस डी इज गिवन इन द एग्जाम्पल एंड यू हैव टू फाइंड एस एन, देन फर्स्ट फॉर्मूला यू हैव टू यूज इन दैट एग्जाम्पल. एंड इफ द फर्स्ट टर्म एंड द लास्ट टर्म इज गिवन इन द एपी मीन्स यू हैव टू फाइंड एस एन, देन यू हैव टू यूज द सेकेंड फॉर्मूला. So whenever the first term and common difference is given, you have to use the first formula. And if first term and last term of AP is given in the example, then this second formula you have to use in the example. आता आपण सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पहिले तीन प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद सहा व सामान्य फरक तीन आहे तर एस 27 काढा. म्हणजेच पहिल्या 27 पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे आणि त्या श्रेणीतील पहिलं पद सहा दिलेलं आहे आणि सामान्य फरक तीन आहे. मग ए बरोबर सहा, पहिलं पद साठी आपण अक्षर घेत असतो ए. पहिलं पद म्हणजेच टी वन बरोबर ए बरोबर सहा. सामान्य फरक दिलेला आहे तीन म्हणजेच डी बरोबर तीन. आणि आपल्याला एस 27 काढायचंय म्हणजे 27 पदांची बेरीज काढायची आहे. मग यासाठी सूत्र वापरलं एस एन. एस एन बरोबर एन छेद दोन गुणिले दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी कंस पूर्ण. जेव्हा पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी म्हणजे ए आणि डी च्या किमती दिलेल्या असतात तेव्हा एस एनचं हे सूत्र वापरायचं आहे. हे आपण नुकतेच अभ्यासले आहे. मग इथे एन ची किंमत 27 आहे कारण आपल्याला 27 पदांची बेरीज काढायची आहे म्हणून इथे एन ची किंमत 27 घेतली. मग या सूत्रामध्ये एन बरोबर 27 ठेवायचंय, ए बरोबर सहा आणि डी बरोबर तीन ठेवायचंय. मग या तीन किमती या सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला पुढची पायरी अशी मिळेल की एस 27 बरोबर इथे एनच्या जागी 27 ठेवले, इथे पण एनच्या जागी 27 ठेवले, 27 छेद दोन कंसात दोन आणि ए मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे दोन गुणिले एची किंमत सहा ठेवली. किंमत ठेवताना मी इथे कंस केलेला आहे म्हणजे दोन गुणिले सहा अधिक एन वजा एक आहे सूत्रात म्हणजे 27 वजा एक झाले. एनची किंमत 27 ठेवली आणि ते डीची किंमत तीन ठेवली. मग याप्रमाणे आपल्याला किमती ठेवल्यानंतर ही पायरी मिळालेली आहे. मग आता पुढे आपण हे सोडवूया. म्हणजेच एस 27 बरोबर 27 छेद दोन कंसात दोन गुणिले सहा बारा झाले, 27 मधून एक गेले 26, हे गुणिले तीन तसेच आहेत. नवीन पायरीला एस 27 बरोबर 27 छेद दोन कंसात बारा आहे तसेच लिहिले अधिक 26 गुणिले तीन यांचा गुणाकार केला 78. म्हणजेच एस 27 बरोबर 27 छेद दोन बारा आणि 78 यांची बेरीज झाली 90 आणि इथे दोनने भाग गेलेला आहे 90 ला म्हणजेच 45 आले. बे एक के बे असा भाग गेला इथे
आणि बे चौकाठ आणि बे पंचे 10 म्हणजेच 90 ला 2 ने भागल्यावर 45 आले म्हणजे एस 27 बरोबर 27 आणि 45 यांचा गुणाकार करायचा आणि इथे कंस आहे कंसचा अर्थ गुणिलेच असतो म्हणजेच एस 27 बरोबर 27 गुणिले 45 होतील म्हणजेच एस 27 बरोबर 1215 म्हणजे इथे पहिल्या 27 पदांची बेरीज दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील 1215 होईल हे उत्तर आपल्याला काढायचं होतं एस 27 बरोबर 1215 आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली फाइंड एस 27 इन दिस एक्झाम्पल फर्स्ट टर्म इज 6 मीन्स ए इज 6 अँड कॉमन डिफरन्स ऑफ एपी इज 3 मीन्स डी इज इक्वल टू 3 अँड वी हॅव टू फाइंड एस 27 द मीनिंग ऑफ एस 27 मीन्स the sum of first 27 terms of the AP. So, let us solve this example. Here, first term is denoted by A. So, it is given 6. Common difference is 3 means D is equal to 3 and S27 we have to find. So, S27 is equal to question mark. Now, use the formula. Sn is equal to N upon 2 into 2A plus N minus 1 D bracket complete. Now, we are using this formula because A and D values are given. So, whenever the values of first term and common difference is given, then we have to use this formula. So, we are using this formula. Now, we have to find S27. Means here, the value of N is 27 because we have to find the sum of first 27 terms. So, N is equal to 27 here. So, put N is equal to 27, A is equal to 6 and D is equal to 3 in this formula and solve this equation. So, put these values N is equal to 27, A is equal to 6 and D is equal to 3 in this formula. So, right here put N is equal to 27, A is equal to 6 and D is equal to 3 in this formula. We get the next step is S27 is equal to, put the value of N here, 27. Value of N is 27 here, so 27 upon 2, in bracket, 2 into A, means here 2 into 6, so here bracket is there, so 2 into 6, plus as it is, N minus 1, means 27 minus 1, the value of N is 27 here, and the value of D is 3 here, so into 3, so bracket complete. So putting all these three values, we get this step. Now solve this in the next step. So S27 as it is, so 27 upon 2 in bracket 2 into 6 is 12 plus as it is 27 minus 1 is 26 into 3 as it is bracket complete. So S27 is equal to 27 upon 2 in bracket 12 as it is 26 into 3 means 78 so bracket complete. Now S27 as it is, 27 upon 2 as it is, and 12 plus 78 is 90. Now here, we can divide this 90 by this 2. So 2 ones are 2, 2 45s are 90. So 45 into 27 we have to take in the next step. So S27 is equal to 27 into 45. So 27 into 45 is 1215. So sum of first 27 terms of the AP is 1215 and this answer we have to find in this example. Ata sarav sanch 3.3 manjes practice set 3.3 madil prashna dusra soduya. Pahilya 123 samanaisargik sankhyanchi beriz kada. Find the sum of first 123 even natural numbers. सुरुवातीला आपण हे गणित मराठी माध्यमातून पाहूया इथे समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत ते पहिल्यांदा आपण लिहूया कारण आपल्याला पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे मग समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत ते सुरुवातीला लिहूया समनैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8, 10 डॉट 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 मग याप्रमाणे आपल्याला पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या घ्यायच्या आहेत
म्हणजे इथे एकूण पदे असणार आहेत 123, म्हणून इथे एन ची किंमत आपण घेतलेली आहे 123। मग या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पद आहे 2, म्हणजेच पहिलं पद आपण ए या अक्षराने दर्शवतो, म्हणजे ए बरोबर 2, पहिलं पद 2 आहे। आणि आता सामान्य फरक डी काढूया। डी काढताना T2 मधून T1 ला वजा करायचंय, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचंय, कारण पुढच्या पदातून मागचं पद वजा केलं की सामान्य फरक डी मिळतो। मग याप्रमाणे इथे डी काढूया, T2 वजा T1 म्हणजे 4 मधून 2 गेले, 2 उरले, म्हणजे सामान्य फरक 2 मिळाला। पहिलं पद सुद्धा 2च आहे आणि यामध्ये आपल्याला 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची, म्हणजे याच्यात 123 समसंख्या घ्यायच्या आहेत, म्हणजे या अंकगणिती श्रेणीमध्ये एकूण 123 पदे आहेत, म्हणजे एन ची किंमत घेतली 123। आणि आपल्याला काढायचंय की या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे, म्हणजे एस 123 आपल्याला काढायचा आहे। मग सूत्र वापरूया। इथे ए, डी आणि एन या तीन किमती माहिती आहेत, म्हणजे सूत्र आपण वापरणार आहोत SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N-1 गुणिले डी कंस पूर्ण। मग या सूत्रामध्ये ए बरोबर 2, डी बरोबर 2 आणि एन बरोबर 123 या तीनही किमती या सूत्रामध्ये ठेवूया। मग आपल्याला पुढची पायरी अशी मिळेल, एस 123 बरोबर एन ची किंमत 123 ठेवली, 123/2 कंसात 2 गुणिले ए, म्हणजेच 2 गुणिले 2 कारण ए ची किंमत 2 आहे, N-1 अधिकला अधिक तसंच N-1 म्हणजेच 123-1 गुणिले डी आहे, डी ची किंमत 2 आहे, तिथे ठेवली कंस पूर्ण। मग पुढच्या पायरीला एस 123 बरोबर 123/2 कंसात इथे 2 गुणिले 2चा गुणाकार 4 झाला, 123 मधून 1 गेले 122, हे 2 तसेच ठेवले गुणिले कंस पूर्ण। इकडे सोडूया, एस 123 तसेच, 123/2 पण तसेच, कंसामध्ये 4 ला 4 तसेच, यांचा गुणाकार केला 122 × 244। मग पुढच्या पायरीला हे 123/2 तसेच आहेत, कंसातली बेरीज केली, 4 अधिक 244 झाले 248, आणि मग इथे 2 ने याला भाग जातो कारण हे छेदात आहेत आणि हे अंशात आहेत, 2×1 इथे भाग गेला, 2×1 2×2 4 आणि 2×4 8, म्हणजे 124 आपल्याला मिळाले। म्हणजेच 123 × 124 हे नवीन पायरीला लिहिलेलं आहे आणि यांचा गुणाकार आपण शेजारी मांडून करू शकतो, एस 123 बरोबर या दोघांचा गुणाकाराला 15,252। म्हणजे या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 इतकी येईल, कारण तीच किंमत आपल्याला इथे काढायची होती। नाव फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स। नाव व्हॉट आर द इवन नॅचरल नंबर्स? सो इवन नॅचरल नंबर्स आर 2, 4, 6, 8, 10 .. बट हिअर वी हॅव टू फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स। सो देअर आर 123 इवन नंबर्स इन दिस एपी। सो देअर आर 123 टर्म्स इन दिस एपी। So the value of n is 123. In this AP, first term is 2, so a is equal to 2. First term is denoted by letter a, so a is 2. Now we have to find the common difference. Common difference is calculated by t2 minus t1 here. So t2 is 4 and t1 is 2. So d is equal to t2 minus t1 is equal to 4 minus 2 is 2. And the value of n means there are 123 even natural numbers. So there are 123 terms in this AP. So the value of n is 123. And we have to find sum of these 123 terms. So S123 is we have to find. So is equal to ? So use the formula. Here the value of A, D and N is given. So we are using the formula SN is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So put these three values in this formula. Value of a is 2, d is also 2, and the value of n is 123. So putting all these three values in this formula, we get S123 is equal to value of n is 123 upon 2.
इन ब्रैकेट 2 इंटू ए मीन्स 2 इंटू 2 प्लस एन माइनस 1 मीन्स 123 माइनस 1 इंटू 2 बिकॉज द वैल्यू ऑफ डी इज 2. सो ब्रैकेट कंप्लीट. नाउ सॉल्व फर्दर. एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 एज इट इज. 2 इंटू 2 इज 4. 123 माइनस 1 इज 122 इंटू 2 एज इट इज. नाउ सॉल्व हियर. एस 123 एज इट इज. 123 अपॉन 2 एज इट इज ऑन द राइट हैंड साइड. इन ब्रैकेट 4 एज इट इज एंड मल्टीप्लीकेशन ऑफ दिस 2. 122 इंटू 2 इज 244. एंड नाउ इन द नेक्स्ट स्टेप वी विल टेक द सम ऑफ दिस 2. सो 4 प्लस 244 इज 248 एंड द रिमेनिंग टर्म्स एज इट इज. सो हियर 123 अपॉन 2 एज इट इज. सो 2 वन्स आर 2. हियर 2 वन्स आर 1. 2 टूज आर 4 एंड 2 फोर्स आर 8. सो डिवाइडिंग दिस 248 बाय 2 वी गेट 124. सो 123 इंटू 124. सो 123 इंटू 124 इज 15,252. सो सम ऑफ 123 इवन नेचुरल नंबर्स इन दिस एपी इज 15,252. सो दिस वैल्यू वी हैव टू फाइंड हियर. सो एस 123 मीन्स सम ऑफ 123 इवन नेचुरल नंबर्स इज 15,252. आता सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं तिसरं उदाहरण पाहूया. 1 ते 350 यामधील सर्व समासंख्यांची बेरीज काढा. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350. मग सुरुवातीला मराठीतून गणित अभ्यासूया. इथे 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे. मग सुरुवातीला आपण 1 ते 350 यामधील या दरम्यानच्या समसंख्या कोणत्या आहेत त्या प्रथम लिहूया. 1 पासून ते 350 दरम्यानच्या समसंख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या विचारात घ्यायची नाहीये, कारण या दोघांच्या दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. म्हणून आपण इथे समसंख्या घेताना अशा घेऊया. 1 ते 350 यामधील समसंख्या 2, 4, 6, 8 डॉट 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 याप्रमाणे शेवटची समसंख्या होईल 348. कारण 350 जरी समसंख्या असली तरी त्याचा समावेश आपण इथे घेणार नाही, कारण या दोघांच्या मधील संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणून आपण याच्या अगोदरची समसंख्या आहे शेवटची 348 येईल. मग या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. मग यामध्ये ही अंकगणिती श्रेणी आहे, कारण यामध्ये सामान्य फरक 2 आहे, कारण समसंख्या आहे. समसंख्यांच्या अंकगणिती श्रेणीमध्ये सामान्य फरक हा 2 असतो. मग इथे पहिलं पद म्हणजेच ए बरोबर 2 आहे. डी काढला, t2 - t1 म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. आणि शेवटचं पद इथे माहिती आहे 348 म्हणजेच tn म्हणजेच n वे पद म्हणजेच शेवटचे पद आहे 348. आणि इथे आपल्याला सुरुवातीला n काढायचा आहे आणि मग आपण sn काढणार आहोत. म्हणून मी या दोघांना प्रश्नचिन्ह केलेलं आहे. मग n काढण्यासाठी सुरुवातीला आपण tn चं सूत्र वापरूया, कारण tn च्या सूत्रावरून आपण n ची किंमत काढू शकतो, कारण इथे शेवटचं पद आपल्याला माहिती आहे. tn म्हणजे शेवटचं पद, म्हणून आपण इथे tn चं सूत्र वापरलं. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले डी. या सूत्रात या तीनही किमती ठेवल्या. a ची किंमत 2, d ची किंमत 2 आणि tn च्या जागी ठेवले 348. म्हणून tn च्या जागी 348, a च्या जागी 2 ठेवले, n वजा 1 तसंच ठेवलं, d ची किंमत 2 ठेवली. मग हे पुढे सोडवूया आणि n ची किंमत काढूया. मग याप्रमाणे आपण इथे किमती ठेवल्या. tn च्या जागी ठेवले 348, a च्या जागी 2, d च्या जागी 2 ठेवले, n वजा 1 तसेच. मग आता n ची किंमत काढूया. 348 बरोबर 2 ला 2 तसेच. इथे 2 ने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं, कारण इथे कंस गुणिलेचं चिन्ह आहे या दोघांमध्ये. म्हणजे 2 ने आत या दोन्ही पदांना गुणलं, 2 ने n ला गुणलं, 2n झाले. 2 गुणिले वजा 1 वजा 2 झाले. मग हे अधिक 2 आणि हे वजा 2 कॅन्सल झाले, म्हणजेच उरले 348 बरोबर 2n. मग n ची किंमत काढायची आहे, म्हणजे n एकटा ठेवला, 2 ला डावीकडे घेतलं, ते छेदात आले आणि ते गुणाकारात होते, ते इकडे छेदात आले. मग 348 छेद 2 बरोबर n मिळाले. मग 348 ला 2 ने भागलं,
बे एक्के बे, बे सती चौदा, बे चोक आठ, 348 ला 2 ने भागल्यावर आले 174 बरोबर एन, तसेच म्हणजे एन ची किंमत मिळाली 174। मग आता आपण एसएन काढू शकतो, मग एसएनचं सूत्र वापरलं, एसएन बरोबर एन छेद 2 कंसात टी 1 प्लस टी एन। आता इथे एसएनचं दुसरं सूत्र आपण वापरतोय, कारण इथे आपल्याला पहिलं पद आणि शेवटचं पद दोन्हीही माहिती आहे। पा या श्रेणीमध्ये, अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पदही माहिती आहे, शेवटचं पद माहिती आहे, आणि एकूण पदे पण किती आहेत तेही आताच आपण काढले, एन ची किंमत आलेली 174। म्हणून आपण इथे पहिलं पद माहिती आहे, शेवटचं पद माहिती आहे, टी 1 माहिती आहे, टी एन माहिती आहे, आणि एन पण माहिती आहे, म्हणून आपण एसएन काढण्यासाठीचं हे दुसरं सूत्र या ठिकाणी वापरतोय। म्हणून एसएन बरोबर सूत्र वापरलं एन छेद 2 कंसात टी 1 अधिक टी एन। यात किमती ठेवल्या, एन बरोबर किंमत ठेवली 174, टी 1 आहे म्हणजेच पहिलं पद आहे 2, आणि टी एन म्हणजे शेवटचं पद आहे 348। या किमती या सूत्रात ठेवून सोडूया। एस 174 बरोबर एन ची किंमत 174 ठेवली, इथेही 174 किंमत ठेवली, टी 1 ची किंमत 2 आणि टी एन ची किंमत 348। मग या कंसातली बेरीज प्रथम केली, ती झाली 350, 2 आणि 348 ची बेरीज 350। इथे भाग घालवला, बे एक्के बे, बे 8 16, खाली राहिला 1, बे 7 14, 87 आले, म्हणजे 87 कंस आहे म्हणजे गुणिले होणार, 87 × 350 यांची बेरीज। मग या दोघांचा गुणाकार झाला 30450, म्हणजेच इथे आपल्याला एस 174 ची किंमत मिळाली 30450। म्हणजेच 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज 30450 होईल। आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया। फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350। नाउ लेट अस राइट हाउ मेनी इवन नंबर्स आर बिटवीन 1 to 350। सो द इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 आर 2, 4, 6, 8, ... 348। So we have to write the even numbers between 1 to 350. So first and last number is not included. So 350 is already even number, but this is not included in this arithmetic progression. So 2, 4, 6, 8, ... 348 is the last even natural number from this AP. So in this AP, the common difference is 2, because all are the even numbers, and even numbers have a consecutive difference between the two consecutive terms is 2. So here difference is 2 and first term is also 2. So A is equal to 2. D we have to find. So D means T2 minus T1 means 4 minus 2 is equal to 2. And this is the last term, means nth term, means Tn is equal to 348. So in this AP, we have to find how many terms are there in this AP first. So to find the number of terms in this AP means we have to find the value of n first, and then we will find Sn. Sn means sum of all these terms. So to find n, we will use the formula of Tn first, because your last term Tn is given. So Tn is equal to a plus n minus 1 into d. So this is the formula. Now put these three values in this formula. The value of Tn is 348. The value of a is 2 here, n minus 1 as it is, and the value of d is 2 here. So putting these three values in this formula, we get this step. 348 is equal to 2 plus n minus 1 into 2. Now 348 as it is, 2 as it is. Now here n minus 1 into 2 means we have to multiply these 2 inside the bracket. So 2 into n is 2n, and 2 into minus 1 is minus 2. Now plus 2 and minus 2 gets cancelled. So 348 is equal to 2n. Now take these 2 to the left hand side, it will be in the denominator. So 348 upon 2 is equal to n. Now divide this 348 by 2. So 2 ones are 2. Here 2 ones are 2. 2 sevens are 14. And
2 7s are 14 and 2 4s are 8. So 174 is the answer. By dividing this 348 by 2, we get 174. So 174 is equal to n. So n is equal to 174. Now we get the value of n here. So there are 174 terms in this AP. Means this is first term, second term, third term, fourth term, like that. This is 174th term, means 348. Now we have to find the sum of all these terms. So we are using the formula here. Sn is equal to n by 2 in bracket t1 plus tn. Here second formula we are using here, because we know the first term and the last term also. Because in this AP, first term is 2 and last term is, means tn is 348. So we are using this formula here. So Sn is equal to n by 2 in bracket t1 plus tn. Put the value of n is 174, just we found. So put n is equal to 174. T1 means first term is 2 and tn means last term is 348. So putting all these three values here, so put three values in this formula, we get the next step is S174 is equal to, the value of n is 174 upon 2, t1 is 2 and tn is 348. So take the sum of these two in the bracket is 350, and here 2 1s are 2, 2 8s are 16 and remainder is 1, so take 4. So 14, so 2 7s are 14, so 87 is the answer. So 174 divided by 2 is 87. So 87 into this sum is 350. So 87 into 350 is 30,450. So S174 is equal to 30,450. So the sum of all even numbers from 1 to 350 is 30,450. So this is the answer. या व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पहिले तीन प्रश्न अभ्यासले आहेत. उरलेले काही प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत.